परवा मला एका विद्यार्थ्याचा फोन आला. तो म्हणत होता, मॅडम एक विचारायचं आहे. मी म्हटलं, बोला. म्हणाले, मॅडम परीक्षा जी होणार होती ती कॅन्सल झाली आणि आता काय करू मला काहीच कळत नाही आहे, आणि ती परीक्षा नंतर पुढे कधी होईल, आणि आता आपलं कधी आणि कसं होणार, आपलं करिअर कसं होणार, असे खूप सारे प्रश्न डोक्यात यायला लागलेले आहे. काय करावं हे बिलकुल कळत नाही. मी त्यांना म्हटलं, तुमचं वय काय? म्हणाला, 28. म्हटलं, तुम्ही पैसे कमवायला सुरुवात केली आहे का, कधी पैसे कमवले आहेत का? तो म्हणाला, नाही. म्हटलं, का असं केलं? म्हटलं, नाही मॅडम, की मी लहानपणीपासूनच स्वप्न पाहिलं होतं मला अधिकारीच व्हायचं आहे, आणि त्यामुळे मग ते होईपर्यंत मी दुसरं काहीही केलं नाही. मी त्यांना म्हटलं, जो वय पाहता मला असं वाटतं की तुम्ही पैसे कमवण्याचा विचार केला पाहिजे, आणि आता ज्या कोणत्या मार्गाने असेल, ज्या कोणत्या पद्धतीचं काम तुम्हाला करता येत असेल ते काम करून तुम्ही पैसे कमवायला सुरुवात केली पाहिजे. तो म्हटला की नाही मॅडम, असं कसं, मी तर ध्येय ठरवलं होतं आणि मला तेच करायचं होतं. तो म्हटला, मॅडम आपण असं आपलं टार्गेट बदलवू शकतो का? म्हटलं, हो बदलवूच शकतो, जर आपल्याला कळलं की एखाद्या गोष्टीत आपण प्रयत्न करत आहोत, जास्तीत जास्त 2 ते 3 वर्ष आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्या 2-3 वर्षामध्ये जर आपल्याला कळतंय की आपलं होत आहे किंवा नाही होत आहे, नाही होत हे कळल्याच्या नंतर आपण लगेचच कोण्याही हालतीत पैसे कमवायला सुरुवात केली पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही 23व्या वर्षीपर्यंत एखादी गोष्ट परस्यू करण्यासाठी वेळ स्वतःला द्यायला पाहिजे, आणि निदान तुम्ही 23व्या वर्षीपासून तरी स्वतःला जितकं लागतं किंवा स्वतःचं आपलं जेवण खावण आणि राहणं या गोष्टी आपल्या स्वतःला करता येतील इतके तरी पैसे आपण कमवायला सुरुवात केली पाहिजे वयाच्या 23व्या वर्षीपासून प्रत्येकाने. मग ते कुठलंही छोटं मोठं काम करून का असेना. मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातली मुलं स्पर्धा परीक्षा देतात आणि आपल्या वयाचे बरीच वर्ष या स्पर्धा परीक्षेच्या सगळ्या गदारोळामध्ये इन्व्हेस्ट करतात असं दिसतं. हे बघा, सगळ्याच जणांचं ध्येय हे जेन्युइन आहे हे मलाही कळतं, परंतु आपण किती वेळ त्याला देणार आहोत हे आपण ठरवायला पाहिजे. आणि तुम्ही कोणीही असा, जास्तीत जास्त 2 ते 3 वर्ष तुम्ही पूर्ण वेळ त्याच्यासाठी द्या असं मला वाटतं. त्यानंतर मी काहीतरी काम शोधणार, काम करणार, आणि काम करत करत जर माझं होत असेल तरच मी ते करणार. कारण तुम्ही जर हे केलं नाही तर एक क्षण असा येतो वयाची 28-29व्या वर्षीपर्यंत तुम्ही जाता आणि नंतर कळतं की मी 1 रुपयाही कमवायचा बाहेर प्रयत्न केला नाही आणि माझ्या या परीक्षांमधून माझं काही स्वतःचं होत नाही आहे, आणि तेव्हा येणारं तुमचं डिप्रेशन हे खूप मोठं असतं. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर, जेव्हा कळतं आहे की सगळं काही अनिश्चित आहे, खरंच आहे, काळही अनिश्चित आहे, जेव्हा आपल्याला हे कळतं आहे तेव्हा आपण डिसिजन घ्यायला पाहिजे. आणि ज्या कोणत्या पद्धतीने, ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला वाटतं आहे की माझी गती आहे आणि मी थोडेफार पैसे कमवू शकतो, तर तुम्ही ती गोष्ट लगेचच करायला सुरुवात केली पाहिजे. थोडक्यात समरी सांगायची झाली तर काय, की काळ खरंच अनिश्चित आहे, नोकऱ्या तशा कमी आहेत, आणि बराच पब्लिक, म्हणजे समजा आपण म्हणूया की आज महाराष्ट्रातले 2000 विद्यार्थी असे आहेत की जे सिरियसली या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहे, पण या 2000 पैकी आयोगाला तुम्हाला जेव्हा कधी आता परीक्षा होईल हे 300 लोकांना घ्यायचं आहे, मॅक्सिमम 300 लोकांना घ्यायचं आहे ही परीक्षा आणि बाकीच्या परीक्षा मिळून. तर म्हणजे ह्या 300 लोकांना आयोग घेऊ शकणार आहे, आणि जे 2000 लोक सिरियसली त्याच्यासाठी काम करत आहेत त्यातले उरलेले 1700 लोक हे डिप्रेशनमध्येच जाणार आहे. त्यामुळे हे जे काही चक्र आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. भलेही तुम्ही कितीही प्रयत्न करा, ह्या सगळ्या रोमॅन्टिक धारणा, कोशिश करणे वालो की हार नाही होती वगैरे, हे सुविचार कामाचे नाहीत. 2000 लोकांनी कोशिश केली तरीही आयोगाला तुम्हाला 300 लोकांना घ्यायचं आहे, त्यामुळे पटकन अशा क्षेत्रामध्ये आपण काम करायला सुरुवात केली पाहिजे जिथं तशी स्पर्धा फार कमी आहे, आणि आपण जर खरंच तेवढा प्रयत्न केला तर आपल्याला पुढे जाता येईल.